नमस्कार न्यूज रूममध्ये आपलं स्वागत आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना न्यूजरूममध्ये बोलवतो न्यूजरूम, न्यूजरूम। जिथं महाराष्ट्रातली देशातली जगातली बातमी येते त्यावर चिंतन मनन होतं आणि मग एक दिशा ठरवली जाते की ही बातमी कोणत्या अँगलनं कोणत्या दिशेनं घेऊन जायची त्यावेळेला अनेक प्रश्न पडतात आणि याच प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण या मान्यवरांना बोलवत असतो या सिरीजमध्ये आज आपल्याबरोबर आहेत अनिल बोकील अनिल बोकील हे नाव घेतलं की तुम्हाला सहजतेनं आठवतं ते अर्थक्रांतीचं रूप अर्थक्रांती हा विषय चर्चेत आला तो नोटबंदीनं या अगोदर अर्थक्रांतीचं काम मोठ्या प्रमाणावर होतं मात्र अनिल बोकील अचानकपणे राष्ट्रीय पातळीवर अगदीच नावारूपाला आले अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं आज स्वतः अनिल बोकील सर आपल्याबरोबर आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी आहेत आणि जे सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न आहेत ते आपण थेटपणे त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे नरेंद्र मोदींनी जी नोटबंदी केली आहे त्याला अर्थक्रांती म्हणायचं का की ही अर्थभ्रांती आहे हाच प्रश्न अनिल बोकिल सरांसाठीचा म्हणून सर सर्वात अगोदर जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत नमस्ते नमस्ते सर अर्थक्रांती म्हटलं जात आहे पन्नास दिवस लवकरच पूर्ण आहेत या निर्णयाला आणि या पार्श्वभूमीवर ही अर्थक्रांती की भ्रांती आहे अशा स्वरूपाची एक मानसिकता जी आहे भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे त्यांना कळत नाहीये की मुळात खरोखर आपण एक क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकतोय की संभ्रमाच्या दिशेनं पाऊल टाकतोय पन्नास दिवस पूर्ण होताना तुम्ही या पूर्ण प्रक्रियेकडे कसं बघता खूप छान वाटते मला हा नुसता शाब्दिक खेळ नाहीये आहे अर्थक्रांती किंवा भ्रांती कारण माध्यमातनं खूप वेळा भ्रांती अर्थक्रांती अर्थवांती ही टवाळकीच्या स्वरूपात वापरली गेली आहे आम्हाला खरं सांगून आम्ही एक एनजीओ आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण वाटत नाही पण आत्ता तुम्ही जे म्हणता हे खरंच आहे कारण याच्यासाठी आधी अशी कुठलीही एवढ्या मोठ्या प्रमाणातला बदल ह्या देशांनी आता फेस केलेला नाही आहे एकशे तीस कोटीचा देश मूळ बदलाकडे आता निघाला आहे आणि पैशाची नोट अशी एक वस्तू आहे किंवा असा एक घटक आहे की जो सर्वसामान्याच्या नव्हेच तर सगळ्यांना सरसकट सगळ्यांना तो बांधून ठेवणार आहे आणि त्यातला बदल जो आहे तो आता पूर्ण बदल आहे ही याच्याकडे फक्त आपण घटना म्हणून बघायला नको आहे तर एका मोठ्या प्रक्रियेची आता ही सुरुवात झालेली आहे तर ही प्रक्रिया जशी होईल त्याप्रमाणे तर लोकांच्या मतातला संभ्रम पण राहणार आहे पण ही प्रक्रियाची नक्की जे ओरिएंटेशन आहे कशासाठी ही प्रक्रिया कशा सुरुवात होती आहे तर एका देशाचं देशाचं एक भविष्य उज्ज्वल कसा असेल हा देश जागतिकीकरणामध्ये स्वतःच्या याच्यासहित चा अस्तित्वासहित आणि स्वतःच्या एका इमेजसहित कसा पुढे येईल याच्यासाठीची सुरुवात आहे हा प्रवासाला निघताना जो काही संभ्रम असतो की आपण खरंच पोचू का मध्ये काय होणार का ॲक्सिडंट होणार हे सगळे याही प्रशा याच्यात घडणारच आहे फक्त आपल्याला एवढा विश्वास ठेवायला हवा की ज्या पद्धतीने हे व्हायला लागलेलं आहे आणि ज्याच्या पुढे होणार आहे एकशे तीस कोटीचा देश अत्यंत समर्थपणे ह्याला पुढे जाणार आहे हे निश्चित एकशे तीस कोटीचा देश आणि बँक डिपॉझिट जे जमा झाले आहेत ते तेरा लाख कोटी रुपयांचे मुळात दोन लाख कोटी इतकी लिक्विडिटी असणारा हा देश किंवा बँकांच्या अकाउंट्सवर असलेले दोन लाख कोटी साधारण ढोबळ असायचे असं मानलं जातं आणि अचानकपणे जर बँकांमध्ये तेरा लाख कोटी रुपये जमा होणार असतील तर या तेरा लाख कोटीचं करायचं काय नाही मुळात याचं जे व्याज द्यावं लागणार ते कुठून दिलं जाणार हा हे जे अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तर काय नाही ह्या व्याज वीज काय नसता हो। हे दोन लाख कोटी पण नाही भारतामध्येच नाही जगामध्ये जो विनिमयाचं माध्यम असतं त्याला पैसा जे म्हणतात त्याला दोन पद्धती आहेत एक ब्रॉडमनी आणि एक नॅरोमनी नॅरोमनी म्हणजे तो विनिमयासाठी वापरता येतो थेट त्याच्या पुन्हा दोन भाग असतात एक भाग असतो तो नोटांच्या स्वरूपात असतो आणि दुसरा जो असतो तो बँक माध्यमाच्या स्वरूपात असतो जो आपल्याला कधीही चेकनी देता येतो किंवा डेबिट कार्डनी देता येतो हा दोन्ही मिळून जो पैसा भारतीय आत्ता अर्थव्यवस्थेत आहे तो जवळपास सव्वीस लाख कोटीचा आहे ओके प्लस मायनस त्यातले साडे लाख कोटी रुपये हे आत्ता रोखीच्या स्वरूपात आहेत आता रोखीच्या स्वरूपातला पैसा का घातक आहे आणि जगात तो का कमी आहे अर्थात विकसित राष्ट्राबद्दल आपण बोलतो आहे तर ह्या भारतामध्ये जे आहे तर मुळात पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे ती विनिमयाची वस्तू नाही आहे जेव्हा तो रोखीच्या स्वरूपात येतो तेव्हा तो आपल्याला आपल्या खिशात थांबून ठेवता येतो माझी गरज नाही मी तो तर खर्चच नाही केला तर ती वस्तू म्हणून खिशात पडून राहते पण तो जर चलनात राहिला तर ज्याची गरज आहे त्याच्याकडे तो सरकत राहिला पाहिजे जसा मोठा रस्ता असतो आपल्या खिच्या समोरचा तो रस्ता कोणाच्या मालकीचा असतो रस्ता हा समाजाच्या मालकीचा असतो त्याच्यावरचं व्हेकल हे आपले पर्सनल असतं कोणाची कार असेल कुणाचा ट्रक रिक्षा सायकल पण रस्ता कोणाचा रस्ता जसा आपण वापरून सोडून द्यायचा असतो तसं माध्यम वापरून सोडून द्यायचं असतं वापरून जेव्हा ते ठेकवलं जातं स्वतःकडे तेव्हा ती वस्तू असते आत्ता सगळ्यात जागतिकीकरणात नव्हे तर ह्या विकसित अर्थव्यवस्थेत आणि मुख्य मुख्य म्हणजे बाजाराधिष्ठित जीवनशैलीमध्ये पैसा हा सतत फिरता राहिला पाहिजे कारण बाजाराच्या अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक हा सर्वोच्च असतो आणि भिकारी जो असतो तो सर्व नीच असतो बाजाराला भिकाराला ची प्रचंड घृणा बाजाराला असते आणि ग्राहकाशिवाय बाजार चालत नाही त्यामुळे बाजार ज्याला आदर करतो ज्याला मान देतो तो म्हणजे ग्राहक आणि ज्याची घृणा करतो तो म्हणजे भिकारी म्हणजे बाजारामध्ये तशी दोन जाती उरतात एक हॅव्स आणि एक हॅव नॉट्स okay. दोघांच्याकडे गरजा असतात ग्राहकाकडे आणि भिकाऱ्याकडे फक्त दोघांच्याकडे क्रयशक्तीचा प्रश्न असतो एकाच्याकडे क्रयशक्ती असते तो ग्राहक ज्याच्याकडे नसते तो भिकारी आता ही जर जा क्रयशक्ती जर आपण समाजात फिरूच नाही दिली ती जर वस्तूच्या रूपात नोटांच्या रूपात गोठून पडली तर एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या सत्तर टक्के लोकसंख्या आपल्या देशातली एक जागतिक अंदाज जो आहे तो दोन डॉलरपेक्षा कमी खर्चामध्ये आहे दोन डॉलर हे जागतिक परिमाणे ह्याचं दारिद्र्यशेच आता एवढी मोठी पॉप्युलेशन एवढ्या ह्याच्यामध्ये असेल की ज्यांचं रोजचं उत्पन्न सुद्धा एकशे चाळीस रुपयाच्या पेक्षा खाली आहे रोजचा खर्च तर पाचशे हजारच्या नोटा नक्की कोणासाठी होत्या हा देश आपण लोकांना क्रयशक्ती देत नाहीये म्हणून भिकारी झाला का समाजामध्ये एखादी गोष्ट आहे का लायबिलिटी आहे ग्राहक ही देशाची असेट असते आणि भिकारी देशाची लायबिलिटी असते आणि हे दोन्ही मानवी घटक आहेत आपण जर क्रयशक्ती दिली तर हीच लोकसंख्या आपली सगळ्यात मोठी नाही ज्यावेळेला क्रयशक्तीबद्दल बोलताय आणि दुसरीकडे पैसा जर खिचात राहिला किंवा तो बँकेत जरी राहिला रोखीच्या स्वरूपामध्ये तर तो वस्तुरूपाने असतो तुम्ही म्हटला तसं हे जर तेरा लाख कोटी आज आपण म्हणतोय बँकांमध्ये जमा झाले हे वस्तुरूपानं बँकांमध्ये येणार की त्याचा खरोखर अर्थव्यवस्था विकसित करायला त्याला गती देण्याला काही उपयोगी होऊ शकते नाही नाही एक लक्षात घ्या की बँकेत जो पैसा येतो तो त्याला म्हणजे प्रायमरी डिपॉझिट म्हणतात म्हणजे बँकेचं हे रॉ मटेरियल आहे बँक जेव्हा कर्ज देते देत तेव्हा ते नोटांच्या स्वरूपात देत नसते ते तुम्हाला अकाउंटवर एक क्रेडिट लिमिट सँक्शन करते पण त्याच्यासाठी जसं धान्य असतं ना आपण एखादं बीज पेरतो आणि एका दाण्याचे हजार दाणे येतात पण त्यासाठी बीज टाकायला लागतं आपण सगळे बीज खाऊन टाकले तर धान्य खाऊन टाकलं पुढं काहीच होत नाही तसं ह्या सरकारचा जो पैसा असतो हाय पॉवर ज्यांनी मन मनी ज्याला म्हणतात ते धान्याचं एक बीज आहे ते बँकेत गेलं की ते क्रेडिट एक्सपान्शन म्हणजे पत जशी वाढते एकाचं लोन दुसऱ्याला मिळतं तो परत बँकेतच जातो तो पैसा बँक स्वतःला जे काही स्टॅच्युट्री म्हणजे कायदेशीर जे बंधन आहेत तेवढा पैसा बाजूला ठेवून उरलेला पैसा दुसऱ्याला देते तो दुसरा परत तिसऱ्याला देतो हे पूर्ण बँकिंग व्यवहारात फिरत राहतं जसं धान्य आपण शेतीत पेरल्यानंतर त्याचे एकाचे दहा दाणे उरतात होतात घरात ठेवल्यानंतर एकाचे दहा दाणे होण्याची शक्यताच नाही तसंच नोटांचं असतं नोटा जेव्हा बँकेत जातात शेतीची जी भूमिका आहे तीच बँकाची भूमिका असते याला क्रेडिट एक्सपॅन्शन म्हणतात आणि त्यातनं भांडवल वाढतं भांडवल वाढल्यानंतर ते सगळ्याच्यापर्यंत पोचायला लागतं आणि हेच भांडवल म्हणून पैसा म्हणून क्रयशक्ती म्हणून सुद्धा वापरता येतं ते निर्मितीचं जसं साधन आहे तसंच ते क्रयशक्ती पण आहे जसं धान्य हे बीज पण आहे आणि ते खाद्य पण आहे दोन्ही ॲट अ टाइम असतं तसंच भांडवल असतं प्रसन्न सर मी दिग्विजय सिंग यांनी तुमच्याबद्दल केलेली कमेंट आहेत आणि ती अनेकांची अनेक प्रकारे आलेली कमेंट आहे ती मी समअप करून तुम्हाला विचारतो की अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील आणि त्यांचे सहकारी यांचं अर्थशास्त्रातलं कॉलिफिकेशन अनुभव नेमकं काय आहे कोणत्या बेसिसच्या आधारे तुम्ही अर्थविषयक इतके पॉलिसी लेवलचे काही थॉट मांडतात की जे आता एक प्रकार इम्प्लिमेंट होताना बघायला मिळत आहेत पण कोणताही नावाजलेला अर्थतज्ञ तुमच्याबरोबर उभा नाही आहे त्यामुळे तुमची क्वालिफिकेशन्स काय आहेत हा माझा प्रश्न नाही आहे अनेकांनी विचारला दिग्विजय सिंगचा कोण मला आठवत तो तुमचा तसा आहे की नाही माहीत नाही त्यांनी म्हटलेले आहे एक माणूस असा की जो इंजिनियर होऊ शकला नाही म्हणून आर्किटेक्ट झाला आणि नंतर त्याने अर्थशास्त्रामध्ये स्वतःची पॉलिसी आणलेली आहे लोक आता अशी टीका करत आहेत एका बाजूला सेन मनमोहन सिंग आणि असे अर्थशास्त्रज्ञांची नावं आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमिताभ बच्चन अनिल बोकेले आहेत समर्थन करणारे तर हा काय प्रकार आहे तुम्हाला सांगू हे वे व्यक्तीच्या पल्याड आहे हे सगळे राजनीती तज्ञ आहेत ते सुद्धा असे कुठले क्वालिफिकेशन असतं एम ए पॉलिटिक्समध्ये काही राजनीती तज्ज्ञ होतं का सोशल सायन्स याची तज्ज्ञांशी काही संबंध नाही म्हणजे तुम्ही अमर्त्यसेन मनमोहन सिंग यांना यांना तुम्ही यांचं क्वालिफिकेशन असंच मानताय आम्ही दुसऱ्या कोणाशी आमची झे करत नाही आम्ही देशाचे जबाबदार नागरिक आहेत असं आमचं म्हणणं आहे देशाचे मान्यवर अर्थतज्ञ तुम्हाला क्रिटिसाइज तुमच्या या विचाराला क्रिटिसाइज करत असतील तर ते श्रेष्ठ हो किंवा ते महत्वाचे का तुम्ही महत्वाचे महत्व ते दोन्ही व्यक्ती नाहीये विषय श्रेष्ठ विषयावरची टीकाच फक्त महत्वाची आहे कारण तीच आपल्या सगळ्याच्यासाठी गरजेची आहे व्यक्तीने काहीच फरक पडत नाही ना अनिल बोकील ना अमर्ते सेने एक ऍक्च्युअली हे दोन्ही एका व्यासपीठावर येऊ शकत नाही ते खूप मोठी लोक आहेत त्यांचे क्रेडेन्शियल पण मोठे आहेत पण त्याचा अर्थ असा नाही होत की त्याचा विषय फक्त एकाच याला समजतो दुर्दैवानी या देशामध्ये क्वालिफिकेशनचा आणि ज्ञानाचा इतका गोंधळ झाला आहे की प्रत्येक क्वालिफाईड माणूस तो त्याला ज्ञानीच असला पाहिजे असं काही गरज नाही हो अर्थशास्त्र हे संसाधनाचं शास्त्र आहे प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा त्याचं स्वतःचं एक काहीतरी बॅलन्सेस असतातच शेतकऱ्याचे सुद्धा स्वतःचे बॅलन्स आहेत त्याचं अर्थशास्त्र त्याच्यासाठी वेगळं शेतकऱ्याला किती व्यावहारिक ज्ञान असलं तरी तो स्वामीनाथनांची तुलना होऊ शकत नाही ना शेवटी कृषी उत्पन्न बाजार मूल्य समितीसाठी नेमणूक करावी लागते ती स्वामीनाथन यांची शेतकऱ्याची नाही करावी लागते शेतकऱ्याला स्वतःची तुलना करायची नसते हे बाहेरची लोक तुलना करतात आणि स्वामीनाथन किंवा अशी कुठलाही जर असा एखादा माणूस जर सगळ्या जगाचे एखादे ज्ञान देऊ शकला असता तर हे जग कधीच सगळं सुवर्णयुगातच गेलं असतं शेवटी जगणं वेगळंच असतं आणि थिअरीज किंवा ह्याची मांडणी वेगळी असते फक्त प्रश्न असा आहे आपण व्यक्तीपासून दूर होऊन फक्त काय विषय मांडला गेला ह्याच्यावर जर आपण आलो ना तर कदाचित आपल्याला सगळ्यांना उत्तर सापडतील आणि हे निश्चित की ह्या देशामध्ये जर एवढ्या पराकोटीचा भ्रष्टाचार येतो आहे एवढी पराकोटीचे दारिद्र्य पसरत आहे तर सामान्य माणसांनी कॉन्ट्रीब्यूट का करू नये स्वतःचे विचार आणि हे एक दिवसात आलेले नाही आहेत अर्थक्रांती सुद्धा एका दिवसात आलेली नाही त्याला सोळा सतरा अठरा वर्षाचा इतिहास आहे थोडं मित्रांना अनिल हे सामान्य माणूस आहेत का अर्थतज्ञ आहेत अर्थतज्ञ काय वेगळी कम्युनिटी असते का जगातनं काही वेगळा जन्म घेऊन येतात का, का। प्रत्येक अर्थतज्ञ हा सामान्य माणूस असतोच फक्त सामान्य माणसाला तज्ज्ञ म्हणायचं की नाही हे काळ ठरवतो आणि तो समाज ठरवतो म्हणजे सेन जे जन्माला आले असतील ते मला नाही वाटत की अर्थतज्ञ म्हणून आले सामान्य म्हणूनच असतील सर पुन्हा एक सोसायटीने रिकग्नाइज केलं सर काळ्या पैशावर रोख आणण्यासाठी तुम्ही पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद करण्यासाठी नरेंद्र मोदींना प्रस्तावही दिला होता मग त्याचसोबत परदेशातला जो काळा पैसा आहे त्या बाबतीतली तुमची काय नेमकी रणनीती आहे रणनीती किंवा हे खरं सांगू एन जी ओच्यासाठीचे नाही आहेत मुळात आणि या काळा पैशाची वाहन जे होतं एकदा काळा पैसा तयार होतो मुळातनं की कर चुकवे काळा पैसा तयार होतो काळा पैसा फिरत राहतो समाजामध्ये ते नोटांच्या माध्यमातून फिरतो कारण नोटांचे व्यवहार पाऊलखुणा ठेवत नाहीत त्याच्यामुळे सगळं ते, ते नॉन ट्रान्सपरंट राहतं अपारदर्शक आता याचे दोन फॅक्टर आहेत एका ठिकाणी काळ्या पैशाची निर्मिती होते आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचं वाहन होत असतं काळा पैसा जर मुळात थांबवायचा असेल तर दोन्ही गोष्टींनी थांबावा लागतो की एक व्यवस्था एक तर कर व्यवस्था तुम्हाला अशी करायला हवी की जिथे काळ्या पैशाच्या निर्मितीला संधीच नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे की मग तो जर तयारच नाही झाला तर वाहनाचा प्रश्नच नाही येणार पण आता काय झालेलं आहे की सरकारने ज्या बाजूनी पावलं उचलली आहेत ते कायद्याच्या बाजूनी सरकारला कराच्या पद्धतीतला बदल हा खूप जास्त क्रांतिकारी वाटतो आहे त्यापेक्षा नोटांच्यामधला बदल हा सरकारला सोपा वाटतो आहे कारण तो आधी भारतातही घडला आणि जगात पण घडलेला आहे पण अडीचशे वर्षे गेली अडीचशे वर्षे हे जग करमधनं कर पद्धतीनं कसं सुटायचं ह्याचा विचार करत आहे काळा पैसा फक्त भारतात निर्माण होतो असं नाही जगात सगळीकडे काळा पैसा तयार होतो म्हणून हे टॅक्स हेवन ले जे आहेत आपण पेपर्स पेपर्समध्ये बघितलेले आहेत की जगातले सगळ्या टॉपचे नेत्यांचे पण पैसे त्यात आहेत युरोप अमेरिकेचे पण आहेतच म्हणजे काळा कर चुकवणे ही फक्त भारताची मानसिकता नाही आहे तर ती जगाची मानसिकता आहे मग ह्याच्यासाठी अशी कुठली कर प्रणाली असू शकते की जिथे कर चुकवगिरीला संधीच नाही मिळणार ती अर्थक्रांतीची मूळ मांडणी आहे त्याच्यामुळे रणनीती किंवा असा शब्द न वापरता की अर्थक्रांतीचे मूळ प्रस्ताव काय आहे की जिथे हे दोन्ही गोष्टी कंट्रोल होऊ शकतील तो अर्थक्रांतीचा प्रस्ताव महत्वाचा आहे सर आपण जर तुझ्याकडे येऊच पण मुळात तुम्ही जो प्रस्ताव दिला तो थोडक्यात आम्हाला सांगा की अर्थक्रांतीचा मूळ प्रस्ताव काय अर्थक्रांतीचा खरा मूळ प्रस्ताव एकच आहे की जी कर प्रणालीतनं त्याच्या टाळण्यातनं जो कर चुकवेगिरीतनं काळा पैसा होतो ती जर कर व्यवस्थाच बदलली की तिथे चुकवायला संधीच मिळणार नाही त्यामुळे देशात कुठलाच कर ठेवू नका मुळात आयात कर सोडून आयात कर जो असतो तो आंतरराष्ट्रीय व्यापार नियमनासाठी असतो सरकारच्या राजस्वासाठी नाही आहे पहिल्यांदा आपण कर म्हणजे काय जर बघितलं तर सरकारचं स्वच्छ उत्पन्न म्हणजे कर क्लीन रेव्हेन्यू त्याला काय आहे की त्याला जबाबदारी आहे त्याच्या पाठीमागे रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण लायबिलिटी नाही आहे ते सरकारचं दायित्व आहे की सरकारला खर्च करायचा अधिकार आहे पण त्याच्यावर सरकारचं प्रेशर नाही सरकारवर ती लायबिलिटी नाही आहे क्लीन रेव्हेन्यू टू गव्हर्नमेंट जसं मी एक महिनाभर कुणाच्याकडे नोकरी केली आणि मला पगार मिळाला की आता त्या पगारावर मला रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण मला कुठली हे नाही आहे लायबिलिटी नाही आहे पण मी जर कर्ज काढलं तर ती लायबिलिटी मला तो परत फेडायचा आहे पण पगाराचा पैसा परत फेडायचा नसतो तसं सरकारचं उत्पन्न जे असतं ते करात स्वच्छ मिळतं आणि सरकारला पूर्ण देशाचं कुटुंब चालवायचं असल्यामुळे कर नावाची एकच अशी आहे की जी सरकारला पूर्ण उत्पन्न देते स्वच्छ आता यातला पहिला जो आहे की सरकारला मिळायला पाहिजे कारण आपलं एकशे तीस कोटीचं कुटुंब सरकारला चालवायचं आहे खूप गरीब लोक आहेत खूप दरिद्री लोक आहेत शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पैसा पोचत नाही ती सगळी सरकारची सरकर जबाबदारी आहे त्यांना वेलफेअर देण्याची तर सरकारकडे पैसा पोचला पाहिजे आता ह्या टॅक्समधनं पोचत नाही आहे आपल्या सगळ्या सामान्य माणसाचं जे बजेट असतं आपण काय करतो आपल्या खर्चा उत्पन्नाप्रमाणे आपण खर्च करतो सामान्य माणसं संस्था सा, माझा एवढे शंभर रुपये उत्पन्न आहे मग माझा खर्च एवढा एवढा आहे जर मला खर्चाला पैसे कमी पडले तर मी कर्ज काढतो बाहेरून किंवा घरातल्या काही वस्तू विकतो मला खर्च करून जर माझ्याकडे समजा पैसे उरले तर मी ते सेव्हिंगमध्ये टाकतो गुंतवणूक करतो किंवा नव्या वस्तू विकत घेतो सरकारचं बजेट एक्झॅक्टली उलटं असतं सरकारच्या बजेटमध्ये आधी खर्च मांडला जातो आणि खर्चाप्रमाणे उत्पन्न म्हणजे मग कर, कर रचनेची हे होते की कि किती कर लावायचं जेव्हा उत्पन्न सरकार खर्चानंतर उत्पन्न लावत असतं तेव्हा सरकार कधी तुटीत जाऊ शकत नाही कारण सरकार कितीही टॅक्स लावू शकतं पण सरकार खर्चापेक्षा एक सुद्धा जास्त टॅक्स लावू शकत नाही म्हणजे काय करावं लागतं की सरकारला आधी एक्सपेंडिचर प्लान द्यायला लागतात आणि मग त्याच्या प्रोव्हिजन काय आहे ऍक्च्युअली हे कराची जर आपण व्यवस्थित जर समजून घेतलं तर फारच सोपं हे समजायला आणि गेले सत्तर वर्ष मग सरकार तुटीत कसं काय जर जर, जर खर्चाच्या नंतर जर सरकारचं उत्पन्न असेल तर तुटीत कसं जातं म्हणजे खर कराची यंत्रणा जी आहे ती कुठेतरी चुकती आहे मग ह्याच्यात कुठेतरी चुकवेगिरी होती किंवा नाही सरकारचा खर्च प्रचंड मोठा होतोय पण सरकारचा एवढा मोठा खर्च असेल तर मग एवढी गरीब लोक ज्यांना खायला मिळत नाही एवढी तरुण लोक ज्यांना बेकार भत्ता मिळत नाही एवढे शेतकरी ज्यांच्यापर्यंत पैसा पोचत नाही हे कसं घडतंय म्हणजे एक होतंय की याच्यामध्ये सरकारकडे पैसा यायच्या आतच तो गळून जातोय तोच तो काळा पैसा सर आताही शेतीतून जे मिळणारं उत्पन्न असतं ते करपत्र असतं करपत्र कर आर, कर नाही कर कर ते उत्पन्न कारण शेतकऱ्यांनी टॅक्स भरावं लागत नाही पण त्याचाच फायदा हे पॉलिटिकल शेतकरी घेत असतात तर आर अर्थक्रांतीमध्ये त्याला काही उपाय आहे का त्यांना लगाम घालण्यासाठी हे तुम्ही पुढचं विचारलं दुर्दैवाने काय होतं की आपल्याकडे कर म्हणल्यानंतर फक्त आयकर डोळ्यासमोर येतो कराचे दोन प्रकार आहेत ते एक उत्पन्नावरचा कर आहे आणि एक खर्चावरचा कर आहे जे शेतकरी आपल्याला वाटतं की कर भरत नाही आहे तसं होत नाही खर्चावर सगळ्यांनाच पैसे खर्च भरायला लागतो अगदी आम्ही थोडंसं विषादानी पण म्हणतो की जो शेतकरी आत्महत्या करायला दोर विकत घ्यायला लागला आहे त्याच्यावरसुद्धा त्याला व्हॅट द्यायला लागलेला आहे त्या दोरासाठी सुद्धा त्याला टॅक्स भरायला लागलेला आहे आप होतं काय माहिती का की या पूर्ण आपल्या जे सरकारचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये हार्डली पंधरा टक्के हे आयकरातलं उत्पन्न आहे जवळपास सहासष्ट टक्के उत्पन्न सरकारचं हे अप्रत्यक्ष करत नाही म्हणजे खर्चावरचं ते आता मी अर्थक्रांतीच्या आधी पूर्ण प्रस्ताव पूर्ण करतो म्हणजे तुम्हाला सोपं होईल अर्थक्रांतीचा जो दुसरा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये असा आहे की सरकार चालण्यासाठी चा फक्त बँकेच्या व्यवहारावर कर लावावा दुसरीकडे कुठेही लावू नये आणि तो कसा लावावा की ज्या अकाउंटला पैसे येतील त्याच अकाउंटला कर लागेल आणि ती बँक तिथूनच केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला देईल रिअल टाईममध्ये दे बँके सरकारकडे रोजचा कराचा महसूल येईल आज कसं होतं सरकारकडे जो येतो महसूल आपण कम्प्लाइज केल्यानंतर मार्चमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर इथे तसं नाही ट्रान्झॅक्शन झालं की सरकारला प्रत्येक टेवर टिअरला स्वतःचा ताजा महसूल जिवंत महसूल लाईव्ह स्ट्रीम मध्ये आता याच्यानंतर सरकारला फक्त खर्च करायचा आहे बाकी काहीच नाही महसूल तर ऑटोमॅटिकच येत जाणार आहे हा आपण आता बँकेवर जर कर वाढाव लागणार आहे तर लो लोक कॅशकडे जाणारच आहेत कारण लोक कोणाला टॅक्स द्यायचाच नसतो मुळात टॅक्समध्ये एक मोठा गोंधळ आहे टॅक्स हा कंप्लायन्स आहे आपल्या सगळ्याला तो द्यायलाच लागतो तो व्यक्तिगत फायद्यासाठी नसतो तर आपल्या सामाजिक फायद्यासाठी असतो आपल्याला संरक्षण लागतं आपल्याला कायदा सुव्यवस्था लागते कारण आपण समाजात जगतो आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तो आपण व्यक्तीच्या खर्चात तर करू शकत नाही तो सरकार करतं आणि त्याच्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणून टॅक्स असतो सर मी जरा क्लिअर करतो पुन्हा एकदा तुमचा प्रस्ताव असा होता की सगळे कर रद्द करा आणि फक्त बँक ट्रान्झॅक्शनवर कर घ्या आणि आयात कर चालूच राहील हा दुसरा कॅशवर कुठलाही कर नसेल ओके okay. रोखीच्या व्यवहारात कर नाही hmm. पण पन्नासच्या वरच्या नोटा ज्या आहेत पन्नास हे आपण उदाहरणार्थ सांगू okay. शंभर पकडा पन्नास पण आम्ही पन्नास म्हणतोय त्याचं कारण आहे कारण या देशामध्ये दोन डॉलरपेक्षा कमी उत्पन्न आहे अशी जवळपास सत्तर टक्के लोक आहेत असं जागतिक सगळ्या संस्थांचं म्हणणं आहे okay. आपल्याला तो अनुभव आहेच आहे आणि आपली भारताची दारिद्र्यता जी शेवटची सांगितली गेली आहे रंगराजन कमिटीने अठ्ठेचाळीस रुपये पन्नास पैसेपेक्षा कमी खर्च करू शकणारे आपल्या देशामध्ये रोज त्याची क्षमता नाही अशी तीस टक्के लोक आहेत म्हणजे अडतीस ते चाळीस कोटी लोक आता यांना जर पन्नास रुपयाचा रोज खर्चच करू शकत नाही तर मग पाचशे आणि हजारच्या नोटा कुणासाठी आहेत सर मी याला जोडून दुसरा प्रश्न नोटा आपण रद्द करतो आणि काढतो मग लॉजिक आहे नाही हे पुढचं झालं हे तुम्ही पुढच्या बोलताय बोलतोय अर्थक्रांतीबद्दल बोलतोय ते दोन हजारचं ते लॉजिकली आपल्याला सांगता येईल पण आपण जी मांडणी केली ते पन्नासच्या वरच्या नोटा योग्य वेळेने योग्य पद्धतीने काढा नॉट इन वन गो एकदमच काढून टाका असं नाही हळूहळू लोकांना सांगून ती पद्धत काय असेल त्याची ती आम्ही अर्थक्रांतीने वेगळी दिलेली आहे अर्थक्रांती व्यवस्थेच्या बाजूने उत्तर मांडती आहे आणि आत्ता सरकारने घेतलेले आहे ते कायद्याच्या बाजूने घेतलेली स्टेप आहे लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुव्यवस्था असे दोन वेगळे पॅराडामे आहेत पण डेस्टिनेशन एकच आहे आम्हाला हेच पाहिजे होतं आणि सरकारला हेच पाहिजे पण आम्ही एन जी ओ होतो आम्ही कायदा आमच्या हातात नाही आम्हाला ते करूचता येत नाही आणि सुव्यवस्था जेव्हा केली जाते तेव्हा कुणालाही शिक्षा होण्याचा प्रश्न नाही पण ना कायद्याच्या बाजूने जेव्हा होतं तेव्हा जे लोक चुकली आहेत ज्या लोकांनी मुद्दाम जाणून पुजून चुका केल्या त्याला शिक्षा देणं हे सरकारचं काम आहे अर्थक्रांती ही राजकीय नाही आहे त्याला कुठल्या इलेक्शनला उभे राहायचं नाही काहीच नाही आहे पण हे सरकार जे निवडून आलं आहे त्यांनी पब्लिकला जे कमिट केलं होतं लोकांना लो की आम्ही भ्रष्टाचारांना शिक्षा देऊ आम्ही त्यांना त्याच्यावर अगदी आम्ही कडक उपाय योजू याच्यामुळे सरकारला ह्या मुळे कायद्याचा पाऊल घ्यायला लागला असेल ला असं आम्हाला वाटतं आहे अर्थक्रांतीच्या जर व्यवस्थेप्रमाणे जर आलं असतं तर एकाही माणसाला शिक्षाही झाली नसती आणि ते सगळेच्या सगळे फक्त व्यवस्था चुकली आहे ती आपण करेक्ट करू असं अर्थक्रांतीचं म्हणणं आहे तर मला एक जोडून परवा की आपल्या देशात एकूण किती कर आहेत एकूण किती कर आहेत आणि तुम्ही जर म्हणता बँकिंग ट्रान्झॅक्शन त्यातनं जर कर लावायचं तो, तो लाव। तर किती टक्के लावू शकतो आपण ह्याचं काहीतरी तुम्ही एक मॉडेल बनवलं असेल पुरा तुम्हाला मी सांगितलं की कि सरकार किती टॅक्स लावू शकतं तर खर्चाच्या कलमाप्रमाणे सरकारचा खर्च किती आहे एक्सपेंडिचर प्लान सरकार कितीही टॅक्स लावू शकतं त्याच्यामुळे आम्ही जे दोन टक्के जे म्हणतोय ते फक्त अंदाजासाठी आहे तो नोशनल आहे ती पक्की फिगर असत नसते कधीच कारण सरकारचे खर्च वाढले उद्या सरकारने ठरवलं की बेकार लोकांना आपल्याला डोल द्यायला पाहिजे कारण हे तरुण बेकार ठेवणं हे योग्यच नाही आहे बाहेरच्या जगात ऐंशी ऐंशी टक्केपर्यंत उत्पन्नाच्या त्यांना डोल मिळतो त्यामुळे मुलांच्या नोकऱ्या नसल्या तरी त्यांना शॉक बसत नाही शेतकरी आत्महत्या करत नाही कारण त्यांना सबसिडीज मिळतात मग सरकार स्वतःच्या खर्चात न देतात त्याच्यामुळे करांचं प्रमाण पण जास्त ठेवलं जातं तिथली सरकार आता तुम्ही युरोपियन सरकार अमेरिकन सरकार जीडी पीच्या तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्केपर्यंत टॅक्स देतात भारतामध्ये आपण जी डी पीच्या हार्डली चौदा ते पंधरा टक्के टॅक्स देतो तरी आपल्याला ते बर्डन वाटतं कारण आपल्याला फ्युचरची काहीच सिक्युरिटी नाही आहे कुणालाच नाही आहे आपल्या जर सरकारने सगळी जबाबदारी घेतली तर भारतीय सुद्धा टॅक्स द्यायला काहीच त्रास होणार नाही कारण तो एक्सचेंज आहे ना आपण म्हातारपणाची प्रोव्हिजन म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांच्या उद्योगासाठी म्हणून पैसा गोळा करून ठेवत असतो हो आणि तो पैसा मिळणार नाही म्हणून आपण त्या टॅक्स चोरीतनं सुद्धा पैसा साठवत असतो आपण जे सांगतोय की पैसा मोकळा एकदा भाऊ दे सरकारच्या पर्यंत पुरेसा पैसा पोचलाच पाहिजे कारण सरकार हे आपल्या कुटुंबाचं प्रमुख आहे एकशे तीस कोटीच्या ते जर वीक झालं म्हणजे आपण लक्षात घ्या ना की घर एका चालत्या चांगल्या घरामध्ये बापाची परिस्थिती वाईट झाली आहे आणि एखाद्या भावाचाच पगार वाढत चालला तर त्या भावाची बायको काही दिवसात म्हणायला लागते की आपण वेगळं घर करूया हे आपल्या बापाचा संसार किती दिवस आपण चालवणार आहेत मी आता तुमचं हेच उदाहरण हे कुटुंबाच्या याच्यासाठी विभाजनासाठी भयंकर घातक सरकार वीक होते आणि औद्योगिक क्षेत्र जेव्हा अत्यंत मोठं होतं औद्योगिक क्षेत्र मोठं होण्यात आपल्याला काही ऑब्जेक्शन नाही आहे पण त्याच्यापेक्षा सरकार मोठं असायला पाहिजे कारण नाही वर्गाला फक्त सरकार उचलून धरू शकतं बाजारपेठ कुठल्याही नाहीरे वर्गासाठी नसते बाजारपेठेला फक्त क्रयशक्ती आणि गरज म्हणजे मागणी एवढंच कळतं बाजारपेठ मागणीच्या पुढे नाही बाजाराला फक्त नफा कळतो बाजाराला दुसरी कुठली जबाबदारी नाही फक्त नफा पण सरकार नफ्यासाठी कधीच नसतं सरकारला फक्त जबाबदारी असते हा देशाचं व्यवस्थापन सुंदर असलं पाहिजे शेवटच्या माणसाला त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे नाही पण तीच जी सुरक्षितता अपेक्षित <coughs> होतं ती तुम्हाला असं वाटतं की पाचशे आणि हजारच्या नोटा सरकारनं रद्द करून सर्वसामान्यांना ती सुरक्षितता दिली आणि जो होयरे वर्ग आहे जो उद्योजक आहे त्याला कुठे ना कुठे या निमित्तानं त्याचा काळा पैसा काढण्यामध्ये सरकार यशस्वी झालं एक पाचशे आणि हजारच्या नोटा हे अत्यंत मोठ्या प्रक्रियेतली सुरुवात आहे ती घटना पूर्ण नाही ती घटना नाही ती प्रक्रियेची अत्यंत छोटी सुरुवात आहे आता या पाचशे आणि हजारच्या नोटा कमी झाल्या ते की तेवढी व्हॅल्यू बँकेबंद फिरायला लागेल म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये येईल उदाहरणासाठी मी सगळीकडे सांगतो जसं आपल्या घरातलं पुस्तक आहे आपण वाचून झालं की त्याचा कोणालाच उपयोग नाही पण ते जर पुस्तक पब्लिक लायब्ररीचं असेल तर काय होईल ते बऱ्याच लोकांना वापरायला मिळेल तसा पैसा असतो जेव्हा आपल्या खिशात राहतो तेव्हा तो प्रायव्हेट याच्यात राहतो पोझिशनमध्ये पण तो बँकेत गेला तो पब्लिक डोमेनमध्ये जातो म्हणजे गरजू माणसाला त्यावेळेला पैसा मिळाला लागतो आज जेव्हा या नोटा गोण्यामध्ये पडलेल्या आहेत तेव्हा हजारो शेतकरी आत्महत्या करतात कारण त्यांना बँकेकडनं पैसा मिळत नाही लोन मिळत नाही मग त्यांना जायला लागतं सावकाराच्या दरात मग त्या सावकार जेव्हा एखादी सिस्टीम विक आहे सावकार ही एंटरप्रिनरशिप आहे ते उद्योजकता आहे ते नेहमी एक्सप्लॉयटेशनकडे जाणार प्रॉफिटिंग प्रॉफिटेरिंग एअरिंग उद्योजकतेचं एमच ते असतं त्याचं स्पिरिट जास्त प्रॉफिट हेच असतं त्याच्यामुळे ते त्या संधीचा फायदा घेणारच आहेत पण त्याचा बळी ठेवतो तो शेतकरी ठरतोय इथे एक प्रश्न असा विचारायचा होता आता ही जी सगळी योजना हे डिनमॉनिटायझेशन जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर लोकांनी पैसे भरणं वगैरे दुसरीकडे दोन मुद्दे माझे मुद्दे आहेत एक म्हणजे आपल्याकडचे जे बँक डिफॉल्टर्स आहेत आणि त्यांचे लाखो कोटींचे डेट्स आहेत आत्ता आपण ज्या प्रमाणात सगळा हा उपद्व्याप करून जेवढी कॉस्ट या ह्या सगळ्याची कॉस्ट आहे माणसं उभी राहतात त्याची एक कॉस्ट असते ती माणसं तेवढी इतके आर्स घालत असतात त्याची कॉस्ट असते आणि डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळ्याच अर्थाने प्रचंड कॉस्ट आहे त्या तुलनेत आपण आपल्या सगळ्या डेट्स वसूल केले असत्या आणि काळ्या पैशांवाल्यांवरती स्पेसिफिक स्ट्राईक केली असते आणि त्या सगळ्यांचे डेटा अवेलेबल आहेत आपलं सरकार तेवढं स्ट्रॉंग आहे आपल्या आय बी आणि रेव्हेन्यू इंटेलिजन्स तेवढी स्ट्रॉंग आहे तर आजचा हा एवढा उपद्व्याप वाचला नसता का आपण ज्या लिनियरली विचार करतो लॉजिक विचार करतोय एवढं करून सुद्धा पुन्हा पन्नास हा तर इतका उत्तम प्रकार आहे तीस टक्क्याचा इंटरेस्ट रेट तर आम्ही सगळे आता देतोय तीस टक्के कर वीस टक्के जास्त द्यावा लागतोय दहा कोटीचे पाच कोटी, कोटी शंभर कोटीचे पन्नास कोटी चांगली डील दिलेली आहे मग सरकार हे अशा डील तोडण्यासाठी बसलंय की काय असं वाटतं आपल्याला पन्नास टक्के दिल्यानंतर जो देणारा माणूस असतो त्याला सतत भीती असते की एकदा आपण दिलं की पुढच्या वर्षी आपलं मॉनिटरिंग होणार आता एमएसटी देते सरकार एक वेळेला तुम्हाला माफ करताय पुढच्या वेळेला इन्कम टॅक्स वॉच राहणार की यांच्याकडून एवढा पैसा आलेला आहे आणि कुठलाच उद्योजक प्रत्येक वर्षी तयार होणार नसतो आपण थोडं व्यावहारिक विचार करूया काय आपण आपण शेवटी सरकार दिलेलं आहे कुठला असू दे आपल्याला आपल्या सामान्य माणसाला राजकीय पक्षामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आपल्याला आपल्या सरकारमध्ये मात्र इंटरेस्ट असला पाहिजे कारण ते आपले पॉलिसी ठरवत आहे आता तुम्ही जे सांगितलं की हे क्यू मध्ये उभे राहतं त्याची किंमत आहे ज्या देशात आपण जन्माला आलोय ना त्याची सगळ्याची किंमत आपल्याला भोवायला लागते त्या कॉस्टच्या तुलनेत डेट डायरेक्ट घरात डेट वसूल करणे हे स्वस्त नसतं का पण ती डेट वसूल करणं हेच नोटांच्या मुळे सिद्ध करता येत नाही कारण तुमच्या घरामध्ये पुरून ठेवलेल्या नोटा कशा कळणार कुठे त्या तुम्ही स्वतः सुद्धा मानता की भारतातला काळा पैसा नोटांच्या स्वरूपात कुठेतरी गाद्या गिरद्यांच्या खाली आहे असं तुम्हाला मानायचं काय संबंध आता सापडा लागल्यात ना असं नसतं हे आपण जे ऐकलेलं ना की बाथरूम मध्ये सापडले इकडे दडवलेले सापडले ते असतातच नोटा तशा असतात त्याच्यात मानायचा संबंध नाहीये ते असत असं मुळात प्रत्येक काळा पैसा चलनातच असतो असं नाही आणि चलनात सुद्धा गुन्हेगारीच्या मोठ्या याच्यात असतो की जिथे ऍडमिनिस्ट्रेशन चालत नाही कारण त्याच्या पाऊलखोडा राहत नसतात आता जे एकदम पैसे बाहेर निघायला लागलेले आहेत बोऱ्यातले पंचवीस वर्षापूर्वीच्या नोटा निघायला लागलेल्या आहेत काय याचा अर्थ दुसरा काय सापडतो नाही पण किती निघाला किती पैसा बाहेर सगळ्या देशात फार हा शब्द जेव्हा वापरतो आपण तेव्हा फार टेंटेटिव्ह असतो मुळात अशा सगळ्या फिगर कुठेही येत नसतात आपल्याला त्या तशा कळत नसतात आणि आपण फार घई करतो ह्या सगळ्याच्या कन्क्लुजनला जायला ती नोट फक्त बाहेर ठेवता येते आपल्याला स्वीकारता येतं की आपल्याला ती दडवून ठेवता येते कारण त्याला एक फिजिकल फॉर्म आहे बँकेतली नोट तुम्हाला ठेवता येणार आहे का डिजिटल फॉर्म मधली नोट लपवून ठेवता येणार आहे का नाही येणार एकदा ती ठेवता येते म्हणाल्यानंतर ती किती फॉर्म मध्ये ठेवायची ते आपण स्पेक्युलेट करण्यात काही अर्थ नाही किती आहे काय नाही त्याला काय तसा अर्थ नसतो आज आपण सगळेच सुज्ञ आहोत आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या देशातले राजकारणाचे इलेक्शन कशावर लढले जात आहेत इलेक्शन कशावर लढले जातात आपण किती भाबडेपणा जरी करायचा ठरवला तर नोट फॉर वोट किंवा वोट फॉर नोट आपल्याला माहित नाही आहे का कुणाला मग ह्या नोटा एका दिवशी येत असतात का त्या उमेदवाराकडे त्याचं सर्क्युलेशन होत नसेल का ते आधी कुठे तरी साठवल्या नसतील का आपल्याच एका प्रसिद्ध नेत्याने सांगितलं होतं एका इलेक्शन मध्ये आठ कोटी खर्च आलेला त्यांना एका इलेक्शनला दोन हजार नऊची गोष्ट ही एका उमेदवाराला आठ कोटी गुणिले पाचशे पंचेचाळीस गुणिले अपोजिशन पार्टीचे याचा किती होतो गुणाकार आणि हे मी फक्त लोकसभेबद्दल बोलतोय विधानसभा कॉर्पोरेशन हा सगळा पैसा तुम्हाला काय वाटतं की असा एकदम निघतो का तो आधी कुठेतरी साठवलेला असतो तुम्हाला नाही पटत हे नाही पटत का hmm. मग हा साठवलेला पैसा त्यावेळेला एवढा जर तुम्ही सर्क्युलेशनमधनं पैसा बाहेर असेल सामान्य माणसापर्यंत पोचत नसेल तर शेतकरी आत्महत्या करेल नाही तर काय होईल ही इव्हेंट नाही आहे ही घटना नाही आहे ही प्रक्रिया आहे एवढं सगळं करून सुद्धा लोकांनी सोन्यामध्ये पैसे गुजरात आणि महाराष्ट्रात जळगाव आणि अनेक ठिकाणी ओव्हर द नाईट काउंटर्स चालू होती आणि लोकांनी सोने विकत घेतलं की आता एवढ्या तुम्ही म्हणता तसं गाद्या गिरद्यांमध्ये दडवलेला पैसा आता एक किलोच्या चिपमध्ये बसला तुमचा प्रॉब्लेम काय तुम्ही एक लक्षात घ्या की लिक्विडिटी वेगळी आणि असेट वेगळी असेट झाली की ती फ्रीज होते लिक्विड पैसा रूपांतर केलं बदलतो धन आणि द्रव्यातला मूळ फरक आहे द्रव्य जेव्हा असतं तेव्हा ते स्थिर होत नाही तेव्हा ते आणखी समाज विघातक कार्य करत फिरत राहतं दाऊदचा मुंबईमधला बंगला पंधरा दिवस पंधरा वर्ष आता फ्रीज झालेला आहे तो गुन्हे करू शकतो का पण दाऊदची कॅश मात्र एका शार्प शूटरकडे जाऊ शकते आणि ती गुन्ह्याची चेन सर्तच चालू राहू शकते भ्रष्टाचारामध्ये राजकारणामध्ये द्रव्य जे वाहतं असतं ते द्रव्य असतं जे होतं तेव्हा त्याला धन म्हणतात की कधीही कंट्रोल करता येतो ज्या बिल्डरला किंवा ज्या गुन्हेगाराला पैशा रूपानं तुम्ही जे द्रव्य म्हणताय त्या रूपानं खंडणी दिली जात होती किंवा त्या रूपानं त्याला एखादी गुन्हा करण्याला प्रवृत्त केलं जात होतं ते द्रव्य हे स्थिर ॲसेट म्हणून सोनं देऊनही तर काम करून घेतलं जाऊ शकतं सोन्याच्या रूपामध्ये चिप्स दिल्या जाऊ शकतात आणि त्याकडून काम होऊ शकतं मला एक राजकारणी असो किंवा अधिकारी असो त्याला सोन्याची चिप देऊन सोन्याची चेन देऊन सोन्याच्या अंगठ्या देऊन भ्रष्टाचार घडतोच ना आपण गती वाढवतो का कमी करतो द्रव्यानी गती वाढते का कमी होते धनाची गती जास्त आहे का द्रव्याची गती जास्त आहे मला तुम्हाला सोन्यात आहे आणि मला तुम्हाला नोटेत आहे आपण दोन असं आता समजूया की तुम्ही सरकारी अधिकारी सरकारी अधिकारी आहे मी काय प्रिफर करीन तुम्ही एक सोन्याची चिप ठेवली आणि एक मला चालणारी नोट दिली ची मी काय स्वीकारेन असं वाटतं तुम्हाला नाही नेहमीच द्रव्य स्वीकारलं जाईल का पण स्टोर करायला आजच्या काळामध्ये सोनं जास्त सोप आहे ना तेच आहे की सोनं मी तुमच्याकडनं घेतलं की ते चोवीस कॅरेट का हे आधी मला काय कळायला लागेल मी प्रत्येक वेळेला जितकी आपल्या दोघांच्या मध्ये की आपलं ठरलं इतकी आवडतं सोनं तेवढ्या मिलीग्राम मध्ये कट करून आणायला लागेल त्याला सर्टिफिकेशन लागतील आणि उद्या मी ते डेडच ठेवणार आहे मला त्याचा असं दोन मी दुसऱ्या कुठल्या याच्यासाठी सोनं देऊ शकणार नाही आहे नोट मला दुसऱ्या कामासाठी वापरता येते एक लक्षात घ्या भ्रष्टाचाराचं निर्मूलन ह्या नोटे त्याच्यात होत नसतं फक्त कंट्रोल होत असतो चिरंतन माणसाचा शोध चाललाय चोर आणि पोलिसचा खेळ चाललेला आहे त्याच्यामुळे लागली ला चोर संपतील का आणि असं असं होणार नाही फक्त चोराचं स्पीड कमी होईल आणि पोलिसाचं वाढेल त्यातलं गॅप शून्य होईल का नसतं होत त्याच्यातनं नव्या सापडतील जगामध्ये आत्ता जे घडतंय जग का चाललंय कॅशलेसकडे कारण हा पैसा आता फक्त चोरीपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे तो आतंकवादाच्या हातात चालला आहे जिथे मोठे बॉम्ब फुटायला लागलेत एक इन्सिक्युरिटी आता मुंबईसारख्या शहरामध्ये जर एक हल्ला झाला तर तुम्हाला लक्षात येतं का आपल्या सगळ्यांनाच लक्षात यायला हवं हो आहे की कदाचित भारत पाकिस्तानचं युद्ध पण होऊ शकेल उरीच्या ह्याच्यानता आपण बघतोय की दोन्हीकडचं लोकमानस काय पद्धतीने हे करत आहे छोटासा हल्ला प्रत्येक गोष्टीला एक शेवट येतो जगामध्ये आतंकवादाला कंट्रोल करण्यासाठी म्हणून तर नोटावर कंट्रोल आणायचं चाललेलं आहे कारण तो सरळ फिरतो लोकांच्या आतमध्ये ह्याच्या पाठीमागे इतिहास पण आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात माफी आणि हे सगळं भ्रष्टाचाराचे वाढलं होतं आणि तिथल्या ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनी सरकारला रिपोर्ट दिला आपण याच्यावर कंट्रोल करू शकत नाही कारण हे सगळे व्यापार आणि हे सगळे चाललेले आहेत हे नोटांच्या माध्यमातून होत आहेत चौदा जुलै एकोणीसशे एकोणसत्तरला एका रात्रीमध्ये अमेरिकेने ॲडमिनिस्ट्रेशननी हे घेतलं डिसिजन घेतलं शंभर डॉलरवरच्या सगळ्या नोटा बंद करायच्या तोपर्यंत अमेरिकेमध्ये पाचशे डॉलर हजार डॉलर पाच हजार डॉलर दहा हजार डॉलरची नोट होती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यानंतर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात काउंटर्स चेक आले दोन हजार एकला जेव्हा ट्विन टॉवरवर अमेरिकेचा अटॅक झाला आणि त्याच वर्षी भारताच्या तेरा डिसेंबरला पार्लमेंटवर अटॅक झाला दोन हजार एकच्या सप्टेंबरनंतर अमेरिकेत दुसरा टेररिस्ट अटॅक झाला नाही आणि भारतात रेग्युलर चालू आहे अमेरिकेने फक्त टेररिस्ट अकाउंट फ्रीज केले बस नोटा नाही आहेत लोकांना बँकेच्या थ्रू जायला लागला ट्रेस मिळाले बँक अकाउंट फ्रीज झाले विटॅबी नियम नाही आहे विचार आहेत घातपात करायचे पण साधनं नाही आहेत ना आजही फर्ग्युसन कॉलेजच्या मुलांच्या खात्यातून व्यवहार होत आहेत जळगावच्या कुठल्या तरी माणसाच्या आयडल खात्यातून व्यवहार होत आहेत आणि पैसे परस्पर ट्रान्सफर केले जात आहेत तुम्हाला अजूनही वाटतं की आपले देश जगातले दहशतवादी बांधव हे हो, इतके मूर्ख आहेत की अजूनही कॅशमध्ये व्यवहार करतात ते सगळे अशाच प्रकारे करतायत सर खाती विधी वापरतायत ते ते पूर्ण तितकेच टेक्स आणि तेवढेच आधुनिक आहेत जेवढे की तुम्ही आम्ही आहोत फारच सोपा प्रश्न आहे आता हे फर्ग्युसनची मुलं फक्त पन्नास दिवसाच्या नोटाबंदीसाठी वापरले जातात आपण लक्षात घ्या की देशाच्या अर्थव्यवस्थेला तुम्ही जर पन्नास दिवसाच्या इव्हेंटमध्ये जर बघत असाल तर ते योग्य नाही आहे फक्त हे तितकंच खरं आहे की नोटा जितक्या कन्व्हिनियंट असतात तितके बँक अकाउंट ऑपरेट करायला कन्व्हिनियंट नसतात आज तुम्ही ज्या ठामपणे सांगताय की फर्ग्युसन अकाउंटची आलेली ती फक्त न्यूज आहे आणि तुम्हाला हेही सांगतो की ते सगळे अकाउंट चेक करता येतात की अकाउंटवर कधी पैसे इतके जास्त आले सोपं हे ट्रेस करायला नोटा तुम्ही सिद्ध करू शकता आपल्या खिच्यात किती पॉकेटमध्ये नोटा आहेत आपल्याला कोण सांगू शकणार आहे दुसरा कोण त्याचं जजमेंट घेणार आहे कृपा करून आपण सगळ्याला जादूची छडी सारखं सोल्युशन समजू नये ही एका प्रक्रियेची सुरुवात आहे एकशे तीस कोटीची जीवन सगळं एका एका ह्याच्या बदलत नसतं एका प्रक्रियेने बदलत आणि कायदा आणि सुव्यवस्था ही चिरंदन चालणारी प्रक्रिया आहे एका घटनेने हे बदलेल असं नसतं असं होत नसतं अनिल आ... बोकेल सर आपण ही चर्चा जी आहे ते सुरू ठेवणार आहोत मुळात ही जी प्रक्रिया आहे चर्चेची तीही आपण सुरू ठेवू पण अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर पुन्हा एकदा मुख्यतः गेल्या तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये काय वातावरण तयार झालं आणि त्या वातावरणाचा जो एक जनमानसातला परिणाम आहे त्याचा पूर्ण परिणाम हा सरकारवर काय होताना पाहायला मिळेल या अनुषंगाने चर्चा करू मात्र त्या अगोदर एक छोटासा ब्रेक बघत रहा न्यूज रूम